तो मग माझ्यामुळे भीती कोणाला आहे तडीपारी करण्याची? सो ही भीती एका ठाण्यातल्या नेत्याला आहे. सो करारा जवाब मिलेगा, आज आमची बारी आहे. तुम्ही काय अमरत्व घेऊन नाही आलात? इथे डावकरे साहेबांचं एक वेळ होता तो संपला, नायकांचा वेळ संपला, तुमचा पण वेळ संपला. आणि ज्यावेळेला तुमचा वेळ संपला ना, त्यावेळेला घरातनं उचलून घेऊन जाईल एवढं नक्की. मुळात मी आज मला जी तडीपारीची नोटीस दिली गेली आहे त्याला मला वेळ कमी दिला जातोय. मला सुरुवातीला ज्यावेळेला नोटीस आली त्यावेळेला मला ठाण्यातल्या एका खोट्या केसमध्ये अटकवण्यात आलं आणि त्याच्यानंतर मी सुटून आल्याच्या नंतर मला परवाच्या दिवशी अचानक नोटीस आली की तुम्हाला 13 तारखेला उभं जायचं. तर कुठलीही मोठी गोष्ट ज्यावेळेला तुम्ही करता त्याला एक वेळ द्यावा लागतो. तुम्ही आज पुन्हा सन्माननीय कोर्टाकडे वेळ मागितला आणि त्यांनी मला पुढच्या 11 दिवस वेळ दिलेला आहे आपली बाजू मांडायची. सो या 11 दिवसात आम्ही पूर्णपणे अभ्यासपूर्वक आमची बाजू मांडू आणि सन्माननीय कोर्टाला पटवून देऊ की का आमची बेल का आम्हाला तडीपार करू नये म्हणून. काय तुम्हाला याच्यामागे षडयंत्र वाटते किंवा पूर्णपणे मला सांगा ना, माझ्या ठाण्यात 17 केसेस आहेत, त्यांनी मला तडीपारीची नोटीस नाही दिली. पण इथे माझ्यावर ज्या 2-3 केसेस आहेत त्याच्यावर मला जर तडीपारीची नोटीस दिली जात असेल तर यात कुठेतरी एक मोठं राजकारण शिस्तय हे नक्की दिसून येतंय. आणि ज्या पद्धतीने जर तुम्ही घटनाक्रम बघाल की मला वसई कोर्टाची नोटीस येते, त्याच्यानंतर ठाण्यातलं क्राईम ब्रांच उचलतं, तिकडनं मला दुसरं कुठलं तरी पोलीस स्टेशन उचलतं, तिथनं मला तिसरं कुठलं तरी पोलीस स्टेशन घेऊन जातं, हे सगळं जर तुम्ही बघाल, त्याच्यानंतर मी सुटलो आलो, पुन्हा मला माझी बेल रद्द करण्याची नोटीस दिली, ती रद्द करण्याची, म्हणजे मी ज्या वेळेला जेलमधनं पोचलो देखील नव्हतो त्यावेळेला माझ्या जागी माझ्या इथे त्या केसचे आयोग उभे होते. सो याचा अर्थ एवढं फास्ट मी ज्या वेळेला जेलमधनं पोचलो देखील नव्हतो त्यावेळेला माझ्या जागी माझ्या इथे त्या केसचे आयोग उभे होते. सो याचा अर्थ एवढं फास्ट मी कधीही बघितलं नव्हतं. तर हे का होतं याचं प्रश्नचिन्ह पडलेलं आहे मला. पुन्हा मला 17 तारीख देण्यात आली होती, अचानक 11 तारखेला संध्याकाळी मला नोटीस आली नाही तुम्हाला 17 नाहीये, तुमची तारीख 13 आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात ज्या फास्टली घडतात त्याच्यावरनं कुठेतरी एक संशय येतोय की मला फक्त 2-3 केसमध्ये का तडीपारी. यात माझ्यावर कुठलाही मोठा गुन्हा नाहीये, माझ्यावर 307, 302 खून, मर्डर, धकेजी असा कुठलाही गुन्हा नाहीये. माझ्यावर फक्त राजकीय गुन्हे आहेत. ज्या जे गुन्हे आहेत त्यातला एक गुन्हा असा आहे, त्या गुन्ह्यामध्ये मला माझ्या आंदोलनामुळे सरकारची अनेक हेक्टर जमीन सरकारला परत मिळाली, जी राजवलीची. सो जर मी सरकारला माझ्यामुळे फायदा होणार असेल तर मग माझ्यामुळे भीती कोणाला आहे तडीपारी करण्याची? सो ही भीती एका ठाण्यातल्या नेत्याला आहे आणि ठाण्यात त्यांची डाळ गळली नाही म्हणून ते पालघरच्या काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन माझ्यावर ही सगळी केसेस करतात. यात ठाण्यातला एक नगरसेवक खूप पुढारपणाने हे सगळं करतोय. सो करारा जवाब मिलेगा, आज आमची बारी आहे. तुम्ही काय अमरत्व घेऊन नाही आलात? इथे डावकरे साहेबांचं एक वेळ होता तो संपला, नायकांचा वेळ संपला, तुमचा पण वेळ संपला. आणि ज्यावेळेला तुमचा वेळ संपला ना, त्यावेळेला घरातनं उचलून घेऊन जाईल एवढं नक्की.